वृषभ राशी ही एक व्यक्ती तुमचे जीवन स्वर्गच बनवून टाकेल। ज्योतिषशास्त्र अनुसार ग्रह नक्षत्राची हालचाल बदलत राहते, ज्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतात। ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रह आणि नक्षत्राची हालचाल योग्य असेल तर आयुष्यात आनंददायी परिणाम मिळतात, परंतु त्यांच्या हालचाल योग्य नसेल तर बऱ्याच समस्या उद्भवू लागतात। बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो, याला थांबविणे शक्य नाही। मित्रांनो, आज आम्ही तुम्हास वृषभ राशीबद्दल सांगणार आहोत। आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे। ज्योतिषाचा सल्ला, आपल्या प्रेमीला भेटायला जाण्याआधी आणि आपल्या प्रेमाच्या बंधनाला वाढविण्यासाठी डोक्यावर केशर लावा। आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकते। तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल। आपल्या घरातील कुणी सदस्य तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकते, तुम्ही त्यांना योग्य सल्ला ते दिला पाहिजे। रिकाम्या चर्चात व वादविवादामध्ये वेळ फुकट जाईल। महत्त्वाचे कामे दुर्लक्षित होतील, तब्येत नरमच राहील, मुलांचा अपेक्षा पूर्ण होतील, उदारी वसूल होईल, नवीन योजनांकडे लक्ष लागून राहील, स्थान बदलण्याची योजना यशस्वी होईल, कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील, मनातील इच्छा पूर्ण होऊन जाईल। तुमच्यापैकी काही जण बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे त्यांची ऊर्जा कमी झालेली आहे। सगळ्या तणाव व द्विधा मनस्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल। कुणाचा सल्ला न घेता तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू नका। घरातील आयुष्य शांततेपूर्ण आणि मोहक असेल। कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय सांभाळून घ्या। कोणाबरोबर गैरसमज होण्याची शक्यता दिसून येत आहे। तब्येत खराब असल्यामुळे मन उदास बसेल। परिवारात स्नेहांचा विरोध मतभेद निर्माण करेल, ज्यामुळे मन दुखी होईल। कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्याने नाराज व्हाल। दिवस खर्चाचा आहे। तुमच्या जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे तो नाराज होईल। त्याचीही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते। या सप्ताहात तुम्ही बरेच काही करण्याची इच्छा ठेवता, परंतु जर तुम्ही काम टाळत राहाल तर स्वतःवरचे ओझे करून घ्याल। प्रेम संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे। भाग्यांक 3, शुभरंग आकाशी। आपणास 59% नशिबाची साथ लाभेल। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया वृषभ राशीबद्दल विस्तारामध्ये। त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ महाराज द्यायला विसरू नका। सर्वप्रथम जाणून घेऊया करिअरच्या दृष्टीने वृषभ राशीसाठी ऑक्टोबरचा महिना कसा राहील। कामकाज आणि करिअरच्या दृष्टीने हा महिना मिळते जुळते परिणाम देणारा आहे। दशम भावाचा स्वामी शनी नवम भावात आहे आणि त्यांच्यासोबत तिथे अष्टम भावाचा स्वामी बृहस्पती आहे। आता जाणून घेऊया शिक्षणाच्या दृष्टीने वृषभ राशीसाठी ऑक्टोबरचा महिना कसा राहील। शिक्षणाच्या दृष्टीने पहिल्याच ऑक्टोबरचा महिना तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम देतील। आता जाणून घेऊया कौटुंबिक क्षेत्राच्या दृष्टीने वृषभ राशीसाठी ऑक्टोबरचा महिना कसा राहील। कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना चढ उताराने भरलेला असेल। सूर्य पंचम भावात असल्याने कुटुंबात स्थिरता राहील, तुमचा प्रभाव राहील आणि तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालण्यात सक्षम असाल। विवाहित जातकांसाठी वेळ आव्हानात्मक असेल। केतूंची सप्तम भावात स्थिती होण्याने पती पत्नीच्या मनात एकमेकांविषयी गैरसमज होऊ शकते, परस्पर नात्यामध्ये असुरक्षिततेचा भाव निर्माण होऊ शकते। आता जाणून घेऊया आर्थिक दृष्टीने वृषभ राशीसाठी ऑक्टोबरचा महिना कसा राहील। आर्थिक दृष्ट्या हा महिना मिळता जुळता राहील। महिन्याची सुरुवात उत्साहजनक राहील। सूर्य आणि मंगळाच्या
पंचम भावाच्या प्रभावाने आर्थिक क्रिया उत्तम राहील, कामामध्ये उत्साह असेल। आता जाणून घेऊया आरोग्याच्या राशींनी वृषभ राशीसाठी ऑक्टोबरचा महिना कसा राहील। महिन्याच्या सुरुवातीमध्ये आरोग्याच्या समस्या येऊ शकते आणि इम्युनिटीची कमतरता देखील भासू शकते। घरात लक्ष्मी येण्याच्या आधी मिळतात हे 5 संकेत, तर जाणून घेऊया। मित्रांनो, माता लक्ष्मीचे वाहन गुबड आहे। अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या जवळपास गुबड दिसत असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे व लवकरच तुमच्यावर कृपा होणार आहे। जिथे गुबड असते तिथे माता लक्ष्मी जरूर असते। जर तुमच्या बरोबर असे होत असेल तर माता लक्ष्मीचे जप करणे सुरू करा। कोणतेही काम करू नका ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होईल व परत जाईल। जर तुमच्या घरातील झाडे रोपे सुकलेले असेल पण ती आता परत हिरवीगार होत असेल, तुमच्या जवळपास हिरवळ वाढली किंवा हिरवा वस्तूंकडे तुमचे मन आकर्षित होत असेल तर समजून घ्या माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे। जर अचानक तुम्हाला तुमच्या आसपास ऊस दिसू लागला तर हा संकेत आहे की तुमचे दिवस पलटणार आहे आणि ह्याला शुभ संकेत मानले जाते। सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जर शंखाचा नाद किंवा आवाज ऐकू असेल तर लक्ष्मीचे आगमन संकेताला मानले जाते। तुमचे नशीब लवकरच उघडणार आहे। जर स्वप्नामध्ये कुंभार घडा किंवा मठ तयार करत असताना दिसत असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी माता निवास करणार आहे। देवाणघेवाण करताना जर पैसे तुमच्या हातातून पडले तर समजून घ्या की तुम्हाला धनलाभ होणार आहे। जी व्यक्ती स्वप्नात मोती हार मुकुट बघतो त्याच्या घरात माता लक्ष्मी स्थिर आहे। व मित्रांनो, हिंदू धर्मात काही असे अन्य संकेत मानले गेले आहेत। असे म्हणतात जेव्हा देवी लक्ष्मीची कृपा होते तेव्हा सगळ्यात प्रथम लोकांचा स्वभाव व्यवहारामध्ये बदल होण्यास सुरू होते, अहंकार कमी होतो व परिवारात देखील प्रेम वाढून जाते, पती पत्नींमध्ये चांगले प्रेम वाढते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात। रोज अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।